नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। 1913 ते 1915 या काळामध्ये भारतामध्ये एका खूप मोठ्या उठावाची बीजं पेरली गेली। एक असा उठाव जो ब्रिटिशांच्या सत्तेला जबरदस्त धडक देणार होता। एक असा उठाव जो ब्रिटिश सैनिकांचा समूळ नाश करण्यासाठी केला जाणार होता। एक असा उठाव जो ब्रिटिशांच्या अहंकाराला सुरुंग लावणार होता। एक असा उठाव जो ब्रिटिशांच्या मदांध सत्तेला आव्हान देणार होता। ब्रिटिशांनी केलेल्या प्रत्येक अन्यायाला जशास तसं उत्तर देणार होता, ज्याची तुलना थेट 1857 स्वातंत्र्य समराशी केली जाते। इतिहासकारांच्या मते जर हा उठाव यशस्वी झाला असता तर ब्रिटिश भारतातून लवकर गेले असते। इतिहासामध्ये हा उठाव गदर उत्थान म्हणून ओळखला जातो आणि या गदर उत्थानाचे अग्रणी, ज्यांनी या क्रांतीची बीजं पेरली होती, ते होते महाराष्ट्राचे सुपुत्र क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे। दुर्दैवानं महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला हा सुपुत्र महाराष्ट्राच्याच विस्मरणात गेलाय। अवघं आयुष्य स्वातंत्र्याच्या वेदीवर अर्पित केल्यानंतरही आजही त्यांच्या पदरी उपेक्षेचेच निखार आहेत आणि म्हणूनच त्यांचं कार्य सगळ्यांसमोर मांडण्याचा हा आमचा प्रयत्न आहे। सकाळच्या प्रहरी काही पावलं अत्यंत धीरोदात्तपणे मार्गक्रमण करत होती। आजवर भारत मातेच्या मुक्ततेसाठी उचलल्या गेलेल्या प्रत्येक पावलाचा, तुडवलेल्या खडतर वाटेचा, त्या संपूर्ण संघर्षमय प्रवासाचा परिपाक होता तो दिवस। इंग्रजांच्या जोखडातून आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणपणानं लढा दिला, तेच प्राण भारत मातेच्या चरणी अर्पण करण्याचा तो दिवस होता। ती पावलं होती हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांची। ती पावलं मार्गक्रमण करत होती बलिदान स्तंभाकडे। समोर बलिदान स्तंभ होता। स्वातंत्र्य संग्रामातल्या एका अध्यायाची तिसरी होत होती, पण त्याचा लवमात्र खेद पिंगळेंच्या डोळ्यात नव्हता। डोळ्यात अजूनही ती आस होती देशाच्या स्वातंत्र्याची आणि मनात त्या क्षणाच्या स्मृती दाटून येत होत्या जेव्हा या साऱ्याची सुरुवात झाली होती। मनात स्वातंत्र्य ज्वाला पेटण्याआधी, ती ठिणगी पडण्याआधी पिंगळेंना ध्यास होता तो शिक्षणाचा। शिक्षणाच्या ओढीनं त्यांनी घर सोडलं आणि पुण्यात प्रेपरेटरी क्लासेसमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली। पण शिक्षण घेत असतानाही राष्ट्रहित आणि स्वातंत्र्य या गोष्टी त्यांच्या मनात घर करून होत्या। या स्वातंत्र्य यज्ञाच्या वेदीवर आपल्याही हातानं आहुती पडावी म्हणून त्यांनी सावरकरांनी चेतवलेल्या उठावात सहभाग घेतला। 1905 पुण्यात सावरकरांनी विदेशी कापडांची पहिली होळी केली, त्यात पिंगळेंचा सक्रिय सहभाग होता। पुणे आणि कोल्हापुरातल्या प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी माहीममध्ये पायोनियर अल्कली वर्क्स इथं नोकरी केली, पण नोकरीपेक्षा त्यांना व्यवसायात रस होता आणि म्हणूनच त्यांनी औषाला हातमागाचा व्यवसाय सुरू केला। व्यवसाय सुरू केला असला तरी शिक्षणाची आस पिंगळेंना स्वस्थ बसू देत नव्हती। आता त्यांना खुणावत होती ती अमेरिका। इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनियर होण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती। या काळात त्यांनी अमेरिकेसंदर्भातली अनेक पुस्तकं वाचली। यंग अमेरिकन हे मासिक ते आवर्जून वाचत असत। शेवटी त्यांच्या महत्वाकांक्षेनं उचल खाल्ली आणि अमेरिकेला जाण्यासाठी त्यांनी औसा सोडलं। अमेरिकेला जाण्यापूर्वी घरच्यांची भेट घेण्यासाठी म्हणून पिंगळे तळेगावला आले। त्यांचं हे असं अचानक येणं हा घरच्यांसाठी सुखद धक्का होता, पण खरा धक्का तर त्यांना नंतर बसणार होता। 2 आप्त स्वकीयांच्या सहवासात राहिल्यानंतर मन पुन्हा ओढ घेऊ लागलं ते अमेरिकेकडे। तळेगाव सोडताना त्यांचे बंधू केशवराव त्यांच्या सोबत होते आणि त्यावेळी पिंगळेंनी आपण अमेरिकेला जात असल्याचं आपल्या भावाला सांगितलं। आपला लाडका विष्णू अमेरिकेला जाणार म्हटल्यावर त्यांचा जीव कासावीस झाला। त्यानं जाऊ नये म्हणून केशवरावांनी मनधरणी केली
पण पिंगळे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. पिंगळ्यांचं अमेरिकेत शिक्षण सुरू झालं. इथल्या पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक करत शिकलेलं विज्ञान पिंगळेंना अधिक मोलाचं वाटत होतं. पण तिथल्या शिक्षणाचा खर्च मात्र पिंगळेंच्या आवाक्या पलीकडचा होता. सिएटल इथल्या इंडिया हाऊसमध्ये राहत असताना तिथल्या बागेची गाई कोंबड्यांची शुश्रूषा करण्याचं काम ते करत असत आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. लर्न टू लेबर अँड टू वेट हे लॉन्ग फेलोचं वचन त्यांनी आपलं ब्रीदवाक्य ठरवलं. अमेरिकेत गेल्यानंतर पिंगळेंच्या विचारसरणीमध्ये अमूलाग्र बदल झाला होता आणि त्याचा प्रत्यय त्यांनी पाठवलेल्या पत्रातून येतो. तिथे जेवणाची जी सोय होती, टेबल असायचा, टेबलावर बसून चमच्याने जेवायचं, तशी पत्र त्यांनी घरी पाठवली होती की इथे कुठल्याही प्रकारचा असा जातीभेद पाळला जात नाही. आपल्याकडे शूद्र अतिशूद्र असे जे भेद पाळले जातात ते एकदम चुकीचे आहेत, याची दुरुस्ती ब्राह्मणांनी प्रथम केली पाहिजे असं पत्र आहे त्यांचं. आणि हे सुरुवात ब्राह्मणांनी केली पाहिजे हे पण आहे. दुसरा हा मुद्दा त्यांनी मांडला होता, इथल्या चर्चमध्ये खूप मोठ्या देणग्या दिल्या जातात, खूप पैसे गोळा होतात, पण यातला एकही पैसे यातला आर्च बिशप घेत नाही. हे सगळे पैसे शिक्षणाकडे वळले जातात. आपणसुद्धा ती दृष्टी ठेवली पाहिजे. शिक्षण हा सर्वांनी शिकण्याचा एक नैतिक अधिकार आहे. आपण फार मागावत त्या मनाने. असं बरेच काही पत्रं त्यांची येत होती, ती घरी वाचून दाखवली जात होती. काही काही पत्र वार सुरू होणार तर लवकर लवकर मिळत पण नव्हती, अशी पण अवस्था होती. अमेरिकेमध्ये असताना एकीकडे शिक्षण घेत सरस्वतीची आराधना सुरू होतीच, तर दुसरीकडे मनामध्ये स्वातंत्र्य देवतेची आराधना करण्यासाठी अग्निकुंड धगधगत होतं. त्यामध्ये समिधा पडली ती गदर पार्टीशी संपर्कात आल्यानंतर. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत संघटनेतून जगभरात पसरलेले जे युवा क्रांतिकारक वर्षानुवर्ष एका संधीची वाट पाहत होते, ती संधी त्यांना मिळाली गदर पार्टीच्या उठावातून. लाला हरदयाळ यांच्या नेतृत्वाखाली गदर पार्टीचं काम सुरू होतं. गदर या शब्दाचा अर्थच आहे बंड. त्यांना न्यायही हवा होता आणि सूडही घ्यायचा होता. पहिल्या जागतिक महायुद्धाचे पडघम वाचू लागले होते. सोहम सिंग बाखना, पंडित काशीराम, लाला हरदयाळ हे तिघे आणि त्यांच्यासोबत करतार सिंग सराबा यासारखे तरुण बंडखोर सॅन फ्रान्सिस्कोतील 436 हिल स्ट्रीटवर राहत असत. त्या जागेला त्यांनी युगांतर आश्रम असं नाव दिलं. इथूनच त्यांनी गदर पार्टीचं काम सुरू केलं. हिंदुस्थान गदर नावाचं वर्तमानपत्रही त्यांनी सुरू केलं. वर्तमानपत्राच्या पहिल्याच अंकात त्यांनी छापलेली जाहिरात त्यांच्या जहाल राष्ट्रवादाची साक्ष देते. पाहिजे भारताच्या क्रांतीची सुरुवात करण्यासाठी शूर सैनिक, पगार मृत्यू, बक्षीस हौतात्म्य, निवृत्ती वेतन स्वातंत्र्य आणि लढाईची जागा हिंदुस्थान. सीमा पार करून ज्याला ते अमेरिकेमध्ये गेले त्याला त्यांना हे लक्षात आलं की गदर पार्टीची जी भूमिका आहे की त्या गदर पार्टीच्या भूमिकेप्रमाणे की हिंदू आणि मुस्लिम हे वेगळे जर लढले तर त्याच्यामध्ये फायदा हा फक्त ब्रिटिशांचा होणार आहे आणि त्याच्यामध्ये नुकसान हे भारताचं होणार आहे. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र लढ्यामध्येच आपल्या देशाचा फायदा आहे आणि त्या दृष्टिकोनामधनं गदर पार्टीची भूमिका असली पाहिजे आणि ती आपली भूमिका असली पाहिजे आणि त्या भूमिकेतून त्यांची मनाची मानसिकता तयार होण्यामध्ये त्यांची तयारी झाली आणि त्या माध्यमातून त्यांनी हिंदू आणि मुस्लिम हा ऐक्य एकत्र लढलं पाहिजे या पद्धतीने लढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि मला असं वाटतं तो बदल त्यांच्यामध्ये निश्चितपणे अमेरिकेत गेल्यावर झाला असं जाणून येतं आणि हा बदल गदर मूव्हमेंटमध्ये गेल्यावर त्यांना झाला. लाला हरदयाळ यांच्याशी संपर्क आल्यानंतर शिक्षणाची वाट सोडून पिंगळेंनी क्रांतीची मशाल हातात घेतली. हिंदी सैन्य स्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्यात वळवून घेण्याच्या विभागाचे ते प्रमुख बनले आणि शिकून सवरून घरात ज्ञानज्योत लावण्याच्या इच्छेनं अमेरिकेत गेलेले पिंगळे क्रांतीची मशाल हाती घेऊन स्वातंत्र्याच्या महत्वाकांक्षेने हिंदुस्थानात यायला निघाले. ब्रिटिश सैनिक पहिल्या महायुद्धाच्या रणधुमाळीत अडकलेले असताना आपण हिंदी सैनिकांना हाती धरून
भारतातून उठाव करायचा आणि ब्रिटिशांची दोन्ही बाजूने कोंडी करायची असा प्रचार गदर पार्टीने सुरू केला. अनेक शीख बांधव भारतात आले आणि त्यांच्या मागोमाग 20 नोव्हेंबर 1914 ला पिंगळेंनी पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या भूमीला स्पर्श केला. भारतातल्या क्रांतिकार्यामध्ये पिंगळेंना त्यांचे दोन अंगभूत गुण कामी आले. एकतर त्यांचं बहुभाषिकत्व आणि दुसरा गुण म्हणजे बेमालूम वेषांतर. कधी पंजाबी, कधी बंगाली, कधी मराठी, कधी उर्दू, कधी हिंदी भाषेचा खुबीनं वापर करत पिंगळेंनी हिंदी सैनिकांना आपल्या बाजूनं करून घेतलं. ओजस्वी वाणी, तेजस्वी डोळे आणि डोक्यात असलेला स्वातंत्र्याचा विचार या जोरावर पिंगळे आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडत राहिले आणि त्यांच्या या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अमेरिकेमध्ये जसा लाला हरदयाळ यांच्यावर पडला तसा भारतामध्ये तो राजबिहारी बोस यांच्यावरही पडला. भारतात परतल्यानंतर अजिबात वेळ न दवडता त्यांनी लगोलग आपल्या कामाला सुरुवात केली. कलकत्त्यात जाऊन पिंगळेंनी अनेक क्रांतिकारकांच्या भेटी घेतल्या. परदेशात सुरू झालेली गदर चळवळ हळूहळू पंजाब आणि बंगालमध्ये जोर धरू लागली. पंजाबातल्या मोगा, छावा, फिरोजपूर इथं क्रांतिकारकांनी पैशांसाठी धाडी टाकल्या, इंग्रजांचे खजिने लुटले आणि ब्रिटिशांची वक्र दृष्टी या क्रांतिकारकांवर पडलीच. पिंगळे आणि राजबिहारी बोस यांच्यावर बक्षिसं जाहीर करण्यात आली. बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी राजबिहारी बोस यांच्यावर होती. पिंगळ्यांच्या कामाचा झंझावात प्रचंड वेगानं सुरू होता. कधी अमृतसर, कधी कलकत्ता, कधी मुक्तसर, कधी बनारस. पिंगळेंना आता अजिबात उसंत नव्हती. बनारसमध्ये त्यांची गाठ पडली ती गदर पार्टीचे अग्रणी करतार सिंग सराभा यांच्याशी. जानेवारी 1915 मध्ये या सगळ्या क्रांतिकारकांची एक बैठक झाली. 1 मार्चला हिंदी सैन्य पहिल्या महायुद्धासाठी युरोपात पाठवलं जाणार होतं आणि त्याआधी नियोजित संग्राम सुरू होणं गरजेचं होतं. उत्तर भारतात क्रांतीची बीजं आधीच पेरली गेली होती. 21 फेब्रुवारीला उठाव करायचा हे निश्चित झालं. तारा यंत्र तोडायची, लोहमार्ग उखडून टाकायचे हे निश्चित झालं. पण कृपाल सिंग नावाच्या त्यांच्याच एका साथीदारानं फितुरी केली आणि ब्रिटिशांना याचा सुगावा लागला. हेच राजबिहारींच्या लक्षातही आलं आणि त्यामुळेच आता 21 तारखेपर्यंत न थांबता हा उठाव 19 तारखेला करायचा हे राजबिहारी बोस यांनी ठरवलं. त्याआधी 18 फेब्रुवारीला या सगळ्या क्रांतिकारकांची एक मोठी गुप्त बैठक झाली. पण कृपाल सिंगनं केलेल्या फितुरीमुळे DSP लियाकत खान यानं तिथं झडप घातली. कित्येक क्रांतिकारक, जिवंत काढतूस, विद्रोही साहित्य, गुप्त्या, उठावाचा आराखडा हे सगळं पोलिसांच्या हाती लागलं. या मोठ्या अरिष्टातून पिंगळे आणि बोस अगदी थोडक्यात बचावले. पण स्वातंत्र्याच्या वेडानं पिंगळेंना इतकं पछाडलं होतं की ते वेड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. बोस आणि त्यांनी मिळून नव्या उठावाचा आराखडा आखला. त्या योजनेसाठी राजबिहारी बोस यांनी दिलेले 18 विनाशकारी बॉम्ब घेऊन पिंगळे मीरतला निघाले. 23 मार्चला पिंगळे मीरत मधल्या 12व्या छावणीत घुसले. एक अफगाण दफेदार त्यांच्या परिचयाचा होता. त्याला या साऱ्याची कल्पना होती पण ऐन वेळी तो फितूर झाला. त्यानं पाठीत खंजीर खुपसला. त्याच्याकडून माहिती मिळताच विल्किन्सन्स नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं कर्नल हम्प्रे यांच्यासह पिंगळेंना त्या बॉम्ब सहित पकडलं. अर्थ सैन्य पथक नष्ट होईल इतकं विनाशकारी साहित्य त्यांच्याकडे सापडलं. पिंगळेंना अटक झाली आणि मग त्यांच्यावरच्या अत्याचाराला परिसीमाच राहिली नाही. उघडा करून बर्फाच्या लादीवर झोपणं, इलेक्ट्रिक एक शॉक देणं, मिष्टान्न जेवण देऊन अजिबात झोपून न देणं, हॅरॅस करणं कशासाठी? इतर पिंगळ्यांनी काहीतरी माहिती सांगावी पण पिंगळ्याने यातली कुठलीही माहिती सांगितली नाही. तिथे पिंगळेंना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. तर इकडे पिंगळेंच्या परिवारालाही अनन्वित अत्याचाराला सामोरं जावं लागलं. पिंगळ्यांना ज्यावेळेला अटक झाली त्या अटकेनंतर जी कुटुंबावर जी एकूण आघात झाला तो खूप विचित्र प्रकारे झाला. कारण अटक त्यांना तिकडे झाली आणि इथे असलेली सगळ्या भावंडांवर त्यावेळेला पूर्णपणे
त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीज आणि सगळी घरं जप्त करण्यात आली. या लोकांना घरात राहायलासुद्धा परवानगी नव्हती. त्या काळामध्ये ही सगळी लोकं गावामध्ये जे घराच्या जवळ राम मंदिर आहे त्या राम मंदिरामध्ये त्यांनी आश्रय घेतला. पंजाबचा तत्कालीन गव्हर्नर मायकल ओडवायरचा गदर उत्थान आणि त्याच्याशी संबंधित लोकांवरती विशेष राग होता. त्यामुळे या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लावून सगळ्यांना फासावर लटकवण्याची त्याची महत्वाकांक्षा राक्षसी होती. या खटल्यामध्ये एकूण 81 आरोपी होते. अनेकांना साधे वकीलही दिले गेले नाही. पिंगळेंनी घरच्यांची मागणी अमान्य करून वकील घेण्यास नकार दिला. याच गदर उत्थानामध्ये सहभागी असलेल्या काही जणांनी पिंगळेंविरोधात साक्ष दिली आणि ते माफीचे साक्षीदार झाले. पिंगळे आणि त्यांच्या साथीदारांवर चाललेला खटला इतिहासात लाहोर खटला नावाने प्रसिद्ध आहे. न्यायाधीशांनी पिंगळेंना फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा निर्विकार मुद्रेने पिंगळेंनी अगदी सहज विचारलं, सो दॅट्स ऑल. पिंगळेंना फाशीची शिक्षा सुनावली गेली. पिंगळेंना अटक झाल्याचं वृत्त केव्हाच त्यांच्या घरी बॉम्ब गोळ्यासारखं येऊन पडलं होतं. त्यानंतर टिळकांच्या मध्यस्थीनं पिंगळेंची आई आणि भाऊ त्यांना भेटण्यासाठी तुरुंगात आले तेव्हा जे घडलं तो प्रसंग पिंगळेंची देशनिष्ठा प्रकर्षानं दर्शवतो. तुरुंगात आईने आपल्या मुलासमोर अक्षरशः हंबरडा फोडला. पण त्या क्षणी जराही विचलित न होता पिंगळेंनी आपल्या आईकडे पाठ फिरवली. या बाईला मी भेटणार नाही, हिला इथून घेऊन जा, असं स्पष्ट शब्दात पिंगळेंनी तिथल्या तुरुंग अधिकाऱ्याला सांगितलं. त्यांना ज्याला त्यांची आई म्हणजे विश्वगणेश पिंगळ्यांची आई माझी आजी ज्याला त्यांना भेटायला त्यांच्या समोर गेली त्याला त्यांनी त्यांना भेट नाकारली. आणि त्या भेटीकरता ते गेल्यानंतर त्यांनी तिकडे मान वळवली आणि सांगितलं की मी तुला भेटू शकत नाही, बघू शकत नाही, ह्याचं कारण मी ज्या माझ्या आईकरता या देशासाठी बलिदान करण्यासाठी म्हणून मी फाशीची माळ माझ्या मानेभोवती घालायचे ठरवलेलं आहे, तर कदाचित तुझ्या डोळ्यामधले अश्रू बघून माझा तो निश्चय ढासळेल आणि मी माफीचा साक्षीदार होईल. ध्येय जरी साध्य झालेलं नसलं तरी त्यासाठी प्राणपणानं दिलेला लढा, केलेले प्रयत्न आणि आता मातृभूमीसाठी प्राणार्पण करण्याची वेळ आली तेव्हा आता तेही करायला पिंगळे सज्ज झाले होते. तेव्हाही मनात प्रज्वलित होत होती ती स्वातंत्र्याची मशाल. फास गळ्याभोवती आवळण्यापूर्वी पिंगळेंनी प्रार्थना करू देण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांच्या ओठावर शब्द होते, मातृभूमीला स्वतंत्र करणं ही एकच माझी इच्छा होती. हिंदुस्तानचं स्वातंत्र्य हेच माझं अंतिम इप्सित आहे. ज्या पवित्र कार्यासाठी आमचे प्राण आम्ही बलिदान करीत आहोत ते कार्य तू पूर्ण कर, हीच माझी परमेश्वरापाशी शेवटची प्रार्थना आहे. त्या दिवशी पिंगळेंसोबत करतार सिंग सराबा, सरदार बक्षीस सिंग, सरदार जगन सिंग, सरदार सुरनारायण सिंग, सरदार बूटा सिंग, सरदार ईश्वर सिंग, सरदार हरनाम सिंग यांनाही फाशी दिली गेली. इतिहासाच्या अंतरंगातलं हे धगधगतं पान दुर्दैवानं दुर्लक्षित झालंय. मातृभूमीचं स्वातंत्र्य हा श्वास आणि त्यासाठीचे आटोकाट प्रयत्न हाच ज्यांचा ध्यास होता ते हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे आज मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांना माहिती आहेत. या वीरांना अमर रहे म्हणणं सोपं असतं पण त्यांना अजरामर करणं हे आपलंच कर्तव्य असतं, पण त्याचा साऱ्यांना विसर पडलाय. दुर्दैवानं हुतात्मा विष्णू गणेश पिंगळ्यांना एवढी मोठी क्रांतीची परंपरा असताना सुद्धा जेवढं ज्या पद्धतीने त्यांना या देशामध्ये किंवा या इतिहासामध्ये ज्याला म्हणतात की नाही दिवा नाही पणती अशा पद्धतीने त्यांची परिस्थिती झालेली मला जाणवते. आणि त्याकरता निश्चितपणे आता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना कुठेतरी निदान त्यांच्या आमच्या त्या जिल्ह्याला त्या गावाला जसं राजगुरुनगर नाव दिलेलं आहे तसं आमच्या त्या गावाला तरी नाव देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. आणि विष्णू गणेश पिंगळेची जी उपेक्षा झाली तात्कालिक आहे, जसं उपेक्षा करतो आणि होती ही आपली भावना आहे, ती माझी पण आहे, पण तशी अजून एक भावना आहे की योग्य वेळ आल्यावर ते पूर्ण नव्यानं बाहेर येतं आणि जेव्हा जेव्हा त्याची गरज असते जेव्हा अंधार वाढतो तेव्हा प्रकाशाचं महत्त्व मोठं होतं. तर आता विष्णू गणेश पिंगळे ज्या अर्थी अमेरिकेत त्याचं स्मारक करावं असं वाटलं लोकांना, पंजाबमध्ये लोकांनी तो काही त्यांच्या जातीधर्माचा नव्हता पण केवळ आपलं नातं हे त्याच्या विचारांशी असं वाटल्यामुळं जलंधरमध्ये या शहीद यादगार भवनमध्ये त्याची त्याचा हॉल करावा किंवा तिथं आजही
केवळ आम्ही तो अनुभव घेतला आहे. विष्णू गणेश पिंगळ्यांच्या राज्यातून आलो आहे म्हणून आम्हाला सन्मान मिळाला. तर याचा अर्थ असा आहे की ही उपेक्षा तात्कालिक आहे. स्वातंत्र्याच्या या धगधगत्या अग्निकुंडात ज्यांनी आपलं आयुष्य अर्पित केलं त्यांचा हा ज्वलंत इतिहास काळाच्या ओघात लुप्त झालाय. कित्येक पिढ्यांना प्रेरणा देण्याची क्षमता असलेला हा माणूस इतिहासाच्या पानात हरवून गेलाय, दुर्लक्षित झालाय. आशा इतकीच आहे की कधीतरी हा इतिहास पुनरुज्जीवित होईल आणि इतिहासाच्या पानात हरवलेलं विष्णू गणेश पिंगळे हे नाव त्यांच्या आयुष्याचा अध्याय इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने कोरला जाईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.